बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला असं म्हणत वासुदेव गावामध्ये लोकांना जागवायचे त्याबरोबरच आपल्या अभंग गवळण भारुड यामधून समाज प्रबोधन करायचे. मात्र हेच वासुदेव आता फार विरळ झालेत काहीसे दिसत नाहीत. मात्र पंढरपूरची वारी असो किंवा आळंदीतली यात्रा असो या ठिकाणी ते आवर्जून येतात. माझ्यासोबत काही वासुदेव बाबा आहेत त्यांच्याशी मी संवाद करणार आहे. त्यांच्या वारीबद्दलच्या आठवणी त्यांची परंपरा काय आहे ही जाणून घेणार आहे. बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वासुदेव वासुदेव म्हणा तुमची परंपरा सांगा. आमची परंपरा पहिल्यापासून आज जवळजवळ 100 वर्षापासून की वासुदेवाची परंपरा सारखी चालू राहावा अशी आम्ही त्यांच्याजवळ विनंती करतो. पण नेमकं वासुदेव करतात का इथे येऊन? वासुदेव इथे येऊन सनी वारीमध्ये लोकांचे नावं कीर्तन कोणाचे आई वाढले त्यांचे कीर्तन त्यांच्या नावाचा उद्धार करतो आम्ही त्यांचे जनजागृत करतो त्यांच्या आई वडिलाचा उद्धार होतो चंद्रभागेमध्ये आणि त्या वारीमध्ये आमची हमेशावारी असती मेलेले माणसाचा वासुदेव हा उद्धार करतात. ही परंपरा कधीपासून महाराज सुरू झाली तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष नामदेव बोटुळे. ही संत एकनाथ महाराजाच्या काळापासून सुरू झालेली आहे. गावामध्ये वासुदेवाची फेरी जायची. पूर्वी ज्ञान नव्हतं, सगळे लोक येडेगाबाळे राहायचे. असे अशा वाऱ्या नव्हत्या, एवढ्या गर्द्या नव्हत्या. पण वासुदेवाने जर गावामध्ये जायचं आणि सर्वांना एकत्र करून गावामध्ये ज्ञान द्यायचं. तुळशीला पाणी घाला, माळी घाला, गवळणी अभंग म्हणा, अशी वासुदेवानं जनजागृती केली गावामध्ये. वासुदेव असे गावात जाताना दिसत नाहीत, फक्त पंढरपूर असो किंवा कुठली यात्रा असो त्याच ठिकाणी विरळ दिसतात. नाही आतापर्यंत तर चालूच आहे सर, पण याच्या पुढं 5-10 वर्षामध्ये वासुदेव दिसणार नाही. का बरं? आतापर्यंत चालूच आहे. आता आम्ही जोपर्यंत तोपर्यंत आम्ही एकदा थकलो म्हणजे आम्हाला फिरेला चान्स नाही. आम्ही मुलं जात नाही आमच्या. आता तुमच्या मुलांच्या काय भावना असतात नेमक्या? आमच्या मुलांच्या कसं आहे, आता जे कॅम्प्युटर झालेलं आहे सर, कोणी बोलतं की आला बा भिकारी कामं करा शेतामध्ये, भिक्षा मागायला कशाला आला, शेतामध्ये कामं करायची, कुठंतरी धंदे करायचे. आता आम्हाला सुद्धा उठा लागल्या सर, कुठं कुठं आम्हाला बोललेत लोक गावामध्ये काही काही त्रास होतो की बा तुम्ही बी कामं करा, भिक्षा कवर मागता, कवर की असं करता. आता हे बुडालं जग, कसलं निघलं कॅम्प्युटर जग, हे तुम्ही अजून झोपातच का, असे गावामध्ये बोलतात. त्याच्यामुळे वासुदेवाची परंपरा ही थोडी कमी होत चालली. बाबा वर्षभर काय करता तुम्ही, नेमकं वर्षभर काय कामं करता तुम्ही? काय पुन्हा हीच वारीला ह्याला पुन्हा कधी जेव्हा कमी पडेल तेव्हा एखाद्या गावात 4-2 पाहिल्या काय मिळेल ते. बरं, तुम्ही कुठनं आलात? बरं आम्ही परांडा तालुका. परांडा तालुका. आणि ही मंडळी बाकीची ही काय जफराबाद हिंगोली तिकडून रवळे म्हणजे आमचे लांब लांबचे. तुमची असे एक टीम आम्ही म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा लव्हारा माझं गाव आहे. काय समस्या आहे तो वासुदेव बाबांच्या? वासुदेव एवढीच समस्या आहे की ज्यांना शेती नाही घरं नाही त्यांना थोडी मदत हवी सरकारकडून, काही ना काही उपयोजना कराव्यात. शिंदे सरकार साहेबांना एवढीच विनंती आहे की वासुदेवाकडे थोडं बघावं आणि काही सवलत द्यावा आम्हा. हित जी आमचे जी माणसं येते ती हित समाजाची आम्ही म्हणजे हित का सगळ्यांना ती झालं आहे. पण आमच्या म्हणजे अनादि काळापासून ही परंपरा आहे कुंडलिकाच्या तवापासून. पर आम्हाला इथं निवारा नाही, झोपायची सोय नाही, काय नाही. पाऊस आला ना मग कामापुरतं झालं की पुन्हा आमचं पंचायतच पडते. आमचं समज लय लांब ना 100-200-400 कोसावून माणूस येतो. खायची राहायची व्यवस्था काय असते मग ही काय राहायची ही तर म्हणजे आम्ही वळवंटात पाणी आलं की आम्हाला जागा नाही पुन्हा. हा तुम्हाला आता तुमचा उदरनिर्वाह कशावर आहे मावली? तुमचा उदरनिर्वाह कशावर आहे म्हणजे नेमकं वारकरी काही मदत करतात का वगैरे? नाही इथे वारकरी यांचं काही मदत नाही आम्हाला. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये कुठंतरी असं पिठलं भाकर खातो आणि इथं चंद्रभागेलाच पडतो सर. पोळीचा उद्धार केल्यानंतर काहीतरी तुम्हाला थोडंफार हो देतात ना? आम्हाला दक्षिणा देतात, पैसे वगैरे देतात. हा बाबा ही फार मोठी परंपरा आहे, ही वाचवण्यासाठी काय नेमकं सरकारकडे तुमचं मागणं असणार आहे? आमचं म्हणणं आहे की ही जी वासुदेवाची परंपरा चालू आहे तशी हा परंपरा चालू राहावा असे आमचं म्हणणं आहे सरकारला की ही परंपरा जावा किंवा आमचे वासुदेव समाजाला काही मानधन भेटावा. आम्ही ही वासुदेव परंपरा सोडणार नाही. जशी पांडुरंगांना सोडली नाही तशी आम्ही ही वारी सोडणार नाही. नक्कीच आपल्या ह्या वारीमध्ये वासुदेव कधी नाही दिसला
पंढरपूरच्या वारीत कधी वासुदेव नाही दिसला तर पंढरपूरची चंद्रभागा ही सुनी दिसते. आज 1500, 2000, 3000 वासुदेव हा चंद्रभागेमध्ये आलेले आहेत. ते सगळे वासुदेव वारीसाठी येतात, पण यांना इथं फक्त आलेले वारकरी रुपया 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये दक्षिणा वासुदेवाला देतात. त्याच्यावर आमची परंपरा चालती. नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी एक तुमच्या एक भारूड होऊ द्या एकनाथ महाराजांचा. पांडुरंग हरी ठला नारायण बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे यानी सोचे मना झाले हवा बारी यानी सोचे मना झाले हवा बारी परत मागारी येत नाही परत मागारी येत नाही बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बंधनापासून उकलल्या गाठी देताली मीठी सावकाश देताली मीठी सावकाश बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे तुका मनी देह भरला विठ्ठल तुका मनी देह भरला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घर रीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे. वासुदेवांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे. आम्हाला भिकारी म्हणू नका, ही फार मोठी परंपरा आहे. आमच्या परंपरेचा अभ्यास करा, त्यानंतर आम्हाला बोला. आम्ही आमची ही शेवटची पिढी असेल, जर पुढे चालू ठेवायची असेल तर काही शासनाने मदत केली पाहिजेत. आणि शेकडो वर्ष या वासुदेव बाबांनी या परंपरेने समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. खरंच आपली संस्कृती वाचली पाहिजेत. विष्णू सारप, लेट्स अप मराठी, पंढरपूर.